दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कर तर उपसभापतीपदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच होत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल 11 जागा मिळत बहुमत मिळालं होतं. तर दत्तात्रय पाटील प्रवीण साथव यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनेलला 5 तर व्यापारी गटातून 2 जण निवडून आले होते. आज बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक झाली. त्यावेळी सभापती पदासाठी प्रशांत कड, उपसभापती पदासाठी कैलास मवाळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड ही जाहीर करण्यात आली. यावेळी परिवर्तन पॅनलचे 11 तर व्यापारी गटातील 2 संचालक असे 13 संचालक उपस्थित होते. तर दत्तात्रय पाटील यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलचे 5 संचालक यावेळी अनुपस्थित होते. निवड जाहीर होताच समर्थ कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. आज जी निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये चारोस्कर साहेब असतील, त्यानंतर विलास भोकड, सुरेश मामा कळमकर आणि गणपत बाबा पाटील, त्यानंतर सुरेश भाऊ ढोकळे, त्यानंतर भाऊलालजी तांबडे, त्यानंतर प्रकाशभूजी शिंदे साहेब आणि सगळेच तोलामाल मोलाचे सगळेच पदाधिकारी आणि सगळं आमचं संचालक मंडळ. आज सभापती मी नाही, आमचे सगळे संचालक मंडळ सभापती झाले. प्रत्येकाने जे आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचं मनापासून मी खूप खूप असे धन्यवाद करतो. आणि ज्या तुमच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना, त्या आम्ही 100% सगळं संचालक मंडळ आम्ही पूर्ण करू, हीच मी ग्वाही देतो आणि थांबतो. बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत संचालक मंडळाने जो विश्वास आमच्यावर दाखवला आणि मतदारांनी ज्या आम्हाला निवडणुकीच्या काळात जे भरघोस असं मतदान करून निवडून आणलं, त्या मतदारांच्या सगळ्या आशा आकांक्षा ज्या ज्या काही आघाडी अडचणी सोयी सुविधा असतील त्या देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि मतदारांनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करू. मतदारांना कुठेही त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही देतो. धन्यवाद. न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.